आम्ही लोक तुम्हाला मतदान करतो, तुम्हाला त्या खुर्चीवरती बसवतो जिथं बसायची तुमची लायकी नाही, तुम्हाला घेणं देणं नाहीये। महाराष्ट्र भुईसपाट जरी झाला, महाराष्ट्राचं नाक जरी गेलं, तर तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। बाबांनो, तुम्ही गुलाम नाहीये कुणाचे। तुम्हाला मराठी माणसं 12 पकडून 18 पकड जातीची लोक तुम्हाला मतदान करतात, तरी पण वाईट शब्द तोंडात येतातच सवयीनुसार, आणि आम्ही तुम्हाला तिथं बसवतो। पण तुम्ही काय केलं, तुम्ही 1000 करोड रुपयाचे घोटाळे केले, तुम्ही पैसा उचलला, तुमच्या 500 पिढ्या बसून खातील एवढा इन्व्हेस्टमेंटला हा वेदांता सारखा एवढा मोठा प्रकल्प जातो आणि आपली लोक हातावरती हात धरून बसतात। विरोधी पक्षावाले सरकारवर टीका करतात, सरकार विरोधी पक्षावरती टीका करतात। 4 दिवस मीडियाला हे प्रकरण चालेल, त्याच्यानंतर प्रकरण शांत होईल। मरतोय मराठी माणूस। माझी या महाराष्ट्राचे डेप्युटी CM देवेंद्र फडणवीसांना एक विनंती आहे, साहेब हा प्रकल्प गुजरातला जाण्यापेक्षा हा जर आपल्या विदर्भामध्ये गेला असता, हा जर आपल्या मराठवाड्यात गेला असता, हा आपल्या तळकोकणातल्या काही भागांमध्ये गेला असता किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये किंवा तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये गेला असता ना, तर साहेब समाधान वाटलं असतं। आज बघायला गेलं तर बेरोजगारी इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ना की बेरोजगारीला चॅलेंज झालेलं नाही। व्यसनाच्या आहारी तरुण पिढी गेली, पोरं पण गेली, पुरी पण गेली, बारीक बारीक क्वार्टरी मारतात। बेकार परिस्थिती झाली या महाराष्ट्राची। आज आपली संस्कृती काय, शिव शंभूंचा हा महाराष्ट्र, 18 पकड 12 बलौतींना बरोबर घेऊन लढणाऱ्या त्या राजाचा हा महाराष्ट्र। आज इथं जाती जातीमध्ये भांडण चालू, हा या जातीचा तो त्या जातीचा, करायचं काय? तरुण पिढीनी बघायचं कोणाच्या तोंडावरती, कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आम्ही लोकांनी प्रत्येक प्रकल्प जर गुजरातला जात असेल तर महाराष्ट्रातल्या नेत्यांनी बांगड्या भरा। तुम्हाला विरोध करता येत नाही, तुम्ही म्हणजे त्यांच्या शेठजींच्या भटजींच्या दावणीला बांधलेले तुम्ही जनावर आहेत का? कोणच काय बोलत नाही, कोणाच्यात कशी हिंमत होत नाही। प्रत्येकावरती ईडीचं प्रेशर, ईडीचं प्रेशर। हरामखोरांनो, तुम्ही एवढे घोटाळे केले म्हणून तुम्ही ईडीला घाबरताय। माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला एक विनंती आहे साहेब, निस्तेच सण साजरे करून, निस्तेच हिंदुत्व हिंदुत्व करून साहेब पोट नाही हो भरणार। काहीतरी पोटापाण्याला पण काहीतरी आधार पाहिजे। आम्ही आहे, आपण म्हणतोय आपण हिंदू आहेत, आम्ही पण म्हणतोय गर्व सेकव हम हिंदू आहे हिंदू, पण साहेब निस्तच हिंदू हिंदू करून पोटाला पण काहीतरी पाहिजे ना हो। गोमातेचं रक्षण करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, ते आपण करतोय। आपल्या घरातल्या बाया बाबड्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, ते पण आम्ही करतोय। देश देव धर्म यांचं रक्षण करणं ही आपली संस्कृती आहे आणि ती आम्ही प्रत्येक वेळेस जपत आलेलो आहे। पण या भारतामध्ये हा 18 पगड आणि 12 बोलती समाजाचा जो जी माणसं आहेत ती आजही गुण्या गोविंदाने राहतात। हातावरती मोजण्या इतके बोटकिडे काय आहेत ना, जे समाजामध्ये ना तेढ निर्माण करतात आणि दंगली घडवायचा प्रयत्न करतात। पण ठीक आहे, अशा हरामी कुत्र्यांना आहे ना आळा घालण्याचं काम पोलीस यंत्रणा करतीये। आपल्या देशाची पोलीस यंत्रणा खूप स्ट्रॉंग आहे आणि तिला चॅलेंज कोणच करू शकत नाही। बोटावर मोजण्या इतके 3 स्टार 4 स्टार 5 स्टार अधिकारी आहेत जे साले हरामखोर आहेत, जे फक्त आणि फक्त रिश्वतच घेत असतात, पण बाकीचे खूप चांगले आहेत ना। आज सरकारी खात्यामध्ये बघायला गेलं तर पार चपराशा पासून तर पार कलेक्टर पर्यंत, सुपर क्लास 1 ऑफिसर पर्यंत सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे। या भ्रष्टाचाराला आळा घालायचा सोडलं आणि लोक फक्त जाती जातीमध्ये पेटापेटी करायला लागले। मी मागाशीच मीडियावरती एक स्टेटमेंट बघितलं दिल्लीवाल्या मीडियाच्या लोकांचं की बाबा मुख्यमंत्र्यांना जर दिल्लीमध्ये येऊन जर चर्चा करायची असेल ना तर हिंदीमध्ये बोलावं लागलं। म्हणजे आज आपण बघतोय प्रांत भेद किती मोठ्या प्रमाणावरती चालू आहे, भाषा भेद किती मोठ्या प्रमाणावरती चालू आहे। अहो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, दिल्लीमध्ये जाणार, एक काळ होता हे दिल्लीवाले हगायला जरी बसले ना, मराठी आले म्हणल्यावरती ना डबड टाकून पळणारे ह्या औलादी आहेत। यांनी काय आपल्या पुढे बोलावा? या देशामध्ये सगळ्यात जास्त जर दहशत कोणाची असं ना मराठी माणसाची असं, आणि इथून मागे होती। पण आता ठीक आहे, काही लोक म्हणतात महाराष्ट्र लाचार झाला दिल्लीच्या पुढं, जे झाले असतील ते झाले असतील। आजही आम्ही शिव शंभूंची लोक आहोत, छत्रपतींचे वारसदार आहोत, आम्ही कुणाच्या पुढे लाचार होणारे नाहीयेत। माझी शिंदे साहेबांना एक विनंती आहे, साहेब तुमची इज्जत करतो आम्ही लोक फार, तुम्ही एक स्ट्रॉंग आणि डॅशिंग असं नेतृत्वातले असे मुख्यमंत्री आहात की ज्यांच्याकडे सर्वसामान्य लोक जाऊ शकतात। साहेब या दिल्लीच्या पुढे झुकून यांच्या नका, यांची लायकी नाहीये आपल्या पुढे। पत्रकारांना म्हणावा, मग दिल्लीचे पण बरेच पत्रकार हिंदी बोलणारे पत्रकार आजही आपल्या इथं आहेत। आज बरेच चॅनल मराठीमध्ये बरेच चॅनल आहेत, त्याच्यामध्ये पण परप्रांतीय लोक आहेत, यांना मराठीचं मराठीबद्दल कधीच प्रेम नाहीये, साले पोटं भरायला इथंच आहेत, कारण यांना माहिती आहे यांच्या तिथं पोटं भरायचे वांदे आहेत। आज या देशामधल्या प्रत्येक राज्याची 30% लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये पोटं भरतीये। आम्ही कधी कुणाला काय बोललो नाही, आम्हाला कुणाच्या भाषेशी घेणं देणं नाहीये, आम्हाला कुणाच्या प्रांताशी, कुणाच्या वर्णाशी आणि कुणाच्या
जातीशी घेणं देणं नाहीये. बस आम्ही एकच म्हणतो की सर्व धर्म समभाव इथं टिकला पाहिजे, इथे नांदला पाहिजे, इथं शिव शंभूंच्या विचारांनी प्रत्येक जण प्रेरित झाला पाहिजे आणि ज्यांनी त्यांनी जसं त्याचं कर्तव्य बजावलं पाहिजे. पण आज आपण बघतोय की या देशामध्ये या राज्यामध्ये आज महाराष्ट्राची वाट लागली. कधी काळी एक नंबरला असणारा महाराष्ट्र आज संपून गेल्यात जमाय. किती मोठे मोठे प्रकल्प गुजरातला गेले. बरं गुजरातलाच का जातात, गुजरातलाच का जातात? अहो एक वेळ अशी येईल मुख्यमंत्री साहेब या मराठी माणसाला गुजरातमध्ये काम करायला जावं लागेल. आणि ही सगळ्यात मोठी शोकांतिका असणार आहे या मराठी माणसासाठी आणि या 18 पगड 12 बलुतीच्या समाजासाठी. कधीच कुणापुढे न झुकणारा हा माणूस जर इथले उद्योगधंदे जर असे गुजरातला जात राहिले तर या तरुणांनी करायचं काय? भविष्यात येणाऱ्या पिढ्या कशा घडणार आहेत? म्हणजे आम्ही पोरांना जन्म काय गुजरातमध्ये जाऊन द्यायचा का? मग गुजरातमध्येच का प्रकल्प नेताय? इतर राज्य नाही आहेत या महाराष्ट्राच्या आसपास? कर्नाटक आहे, बरेच राज्य आहेत ना, असे कितीतरी राज्य आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, कुठल्या पण राज्यामध्ये न्या ना. आम्हाला आनंद वाटेल की बाकीचे राज्य पण सुधारतील. त्या लोकांची कशाला अवहेलन होईल, तिथं हेळसांड होईल. प्रत्येक उद्योगधंदा जो गुजरातमध्ये जात असेल तर कुठंतरी काहीतरी चुकतंय. प्रत्येक वेळेस जर आम्ही लोकांनी तुम्हाला हिंदू हिंदू म्हणून जर तुम्ही जर आम्हाला इमोशनली ब्लॅकमेल केले तर मग मराठी माणूस इतका पण काही येडा नाहीये. किती दिवस बरं हे बाकीचे काँग्रेसचे नेते झाले, इतर पक्षाचे नेते झाले, काहीच बोलत नाहीयेत. या हरामखोरांनी हजारो करोड रुपयाचे घोटाळे केलेले आहेत. आता यांच्या एवढा हडपसरचा मुळा यांच्या असा बीजेपीवाल्यांना असा मागून सारलाय, त्याच्यामुळे हे काहीच बोलू शकत नाही. हे सगळ्यांना माहित आहे. यांना मला जनतेला एक सांगणं आहे माझं. मी काय कुठल्या पक्षाचा नाहीये, मला काय यांच्याशी कुणाशी घेणं देणं नाहीये. पण यांनी हजारो करोड रुपये कमवलेले आहेत, यांना घेणं देणं नाहीये. महाराष्ट्र जगला काय, महाराष्ट्र पेटला काय, महाराष्ट्र संपला काय?